नमस्कार, मी अंजली पाटील, सामाजिक कार्यकर्ते आहे. आज मी अंबाजोगाई बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात महिलांचं कार्य करते, पण अनेक महिलांच्या मनामध्ये जी भीती बसलेली आहे ती महिलांवरती खूप ह्या अत्याधुनिक काळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात अत्याचार वाढलेले आहेत. आणि त्या अत्याचार पाहता तर महिला खूप भीतीने गांगरून गेलेल्या आहेत आणि घरातून बाहेर पडायचं फार मुश्किल झालेलं आहे. त्याचबरोबर मुलींना पण आज काय आहे, आज अंबाजोगाई तालुक्यामध्ये जी घटना घडलेली आहे, माझ्या खोलेश्वरची विद्यार्थिनी म्हणजे इथं नवीमध्ये शिकणाऱ्या अगदी अल्पवयीन विद्यार्थिनीवरती पण शिक्षकानं तिला गोड बोलून काही आमिष दाखवून किंवा तिच्या भीतीचं वातावरण तिच्या मनामध्ये तयार करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावरती लैंगिक शोषण केलेलं आहे, अत्याचार केलेला आहे. आणि ती मुलगी निमूटपणे शोषण केलेलं सोसून त्या अगदी स्वतः झुरत राहिली, पण हे बाहेर ओपन केलेलं नाही. पण जेव्हा आईबाबांनी सखोल चौकशी मुलीची केली असता ती उघडपणे बोललेली आहे की अशा अशा व्यक्तीकडून, माझ्या कला क्रीडा शिक्षकाकडून माझं शरीराचं शोषण करण्यात आलेलं आहे, म्हणून मला उघडपणे बोलता येत नाही, इच्छा होत नाही आणि मला जीवनामध्ये रस पण राहिलेला नाही. जेव्हा अशी मुलगी तिच्या आईवडिलांना व्यक्त करते तेव्हा तिचे आईवडील, आणि खरं म्हणजे मला त्या आईवडिलांचंच कौतुक करावं असं वाटतं, ते जागृत आईवडील आहेत ही गोष्ट दाबून दडपून न ठेवता ते पोलीस ठाण्यापर्यंत त्यांनी धाव घेतली आणि या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला, आपल्या स्वतःच्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. असेच आईवडील प्रत्येक मुलीचे असावेत असं मला एक वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ रोज 92 दरम्यान बलात्कार होत आहेत, आणि ह्यामुळे आपल्या देशाचं काय होतं आहे. सुरुवातीला 2010 22,172 संख्या आहे, 2011 24,206 आकडेवारी आहे, 2012 24,923, तर 2013 33,700 होते, तर 2014 36,000 होते, लगेच 2015 थोडी आकडेवारी कमी झाली असे वाटलं, 34,000 झाले, आणि लगेच 2016 38,947 आणि 2017 33,630. म्हणजे जवळजवळ आकडेवारी पाहिली तर कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढत चाललेली आहे. मग मुली महिला ह्यांचं पूर्ण अगदी कसं बाहेर वावरावं, कसं कामकाज करावं, मुलींना कसं शिक्षण द्यावं असं आईवडिलांना पण प्रश्न पडलेला आहे. आणि आज मुंबईसारख्या ठिकाणी महिला रात्रात्र ड्युटी करतात, बाहेर फिरावंच लागतं, आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ड्युटी करण्यासाठी शासनानं जरी बरोबरी दिली असेल, पण त्या महिलांना रात्रीची जी ड्युटी करण्यासाठी जे आता त्यांच्यावरती अगदी संकट येत आहे, त्या संकटांना सामोरे कोण जाणार किंवा त्यांना न्याय कोण देणार हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि ह्याचबरोबर आमच्या ज्या मुली ड्युटी करणाऱ्या ज्या आहेत भगिनी, त्या भगिनी स्वतःला कुठंच सेक्युअर मानत नाही आहेत. तसे पोलीस स्टेशनमार्फत गृहमंत्र्यांनी काहीतरी व्यवस्था करून त्यांना सेक्युअर अशी कुठली तरी यंत्रणा ठेवावी की जेणेकरून आता सांगतात की कॉल केल्याकाले तिथं उपस्थित राहील. मला सांगा, प्रियंका रेड्डी तिनं बहिणीला सुद्धा कॉल केला होता, पण तिची परिस्थितीला ती सामोरी जाऊ शकली नाही किंवा ती विरोध करू शकली नाही, तिच्यावरती तो प्रसंग ओढला. मग तोपर्यंत कॉल करून ती यंत्रणा कशी तिथे एक केली जाणार, तर अशी काहीतरी यंत्रणा उभं करावी. कॉल केल्याचे एका मिनटामध्ये तिथे ती मुलीला मदत मिळावी अशी मी शासनाकडे मागणी करते. आणि शासनाने याचे डोळे झाक करू नये, डोळे उघडपणे करून महिलांवरती अन्यायाने महिलांचा अत्याचार थांबवण्यासाठी पुढे सरसावून यावं. बाकी काय शेतकऱ्यांच्या झाली योजना काही ह्या असतील, बाकीच्या काही पाणलोटच्या असतील, ह्या सगळ्या मागे ठेवून खास करून महिलांवरती पुढे जागृत व्हावं असंच मी शासनाला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये जी ही घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना असून या घटनेचा पहिल्यांदा शिवसेना भारतीय विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आहोत. ज्या वेळेला या शिक्षकाची बदली संस्थांतर्गत होते त्याच्यावरती काहीतरी पहिली तक्रार झाली, त्या तक्रारीला गांभीर्याने न घेतल्यामुळे हा प्रकार घडला आहे. खऱ्या अर्थानं जेवढा दोष हा या शाळेचा आहे, प्रशासनाचा आहे, तो या परिवाराला ज्याच्यावरती अत्याचार झाला आहे त्या मुलीच्या परिवाराला भोगावा लागलेला आहे. जर एखादी चुकी घडत असेल तर त्याची शिक्षा या शिक्षकासोबत त्या संस्थेला देखील झाली पाहिजे. कारण अशी घटना घडत असताना एखादा शिक्षक जर समजा एखाद्या मुलीला बाहेर खेळायला नेतो आहे, अशा वेळेस मुलींच्या सोबत एक शिक्षिका असावी जेणेकरून त्यांना एक सेफ्टी वाटावी, त्यांना संरक्षण वाटावं. परंतु याच्याकडे निष्काळजीपणा केल्यामुळे हा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकाराचा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर करतो ते, परंतु अशा नराधामांना फासावरती लटकावं. जर नाही लटकवलं तर शिवसेनेची जी भूमिका आहे त्याला रस्त्यावर तोडवायची, कायदा हातामध्ये घेण्याची देखील आमच्याकडे ताकद आहे.
परंतु आज कायद्याच्या माध्यमातून जर व्यवस्थेला शिक्षा झाली तर ठीक आहे, जर नाही झाली तर या अशा नराधामांना आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाहीत आणि या शाळेच्या प्रशासनावर देखील कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे, ही आमची विनंती आहे प्रशासनाला की ज्या अशी घटना घडत्या त्या घटनेमध्ये शिक्षकाबरोबरच ती संस्था देखील तेवढी दोषी असू शकते की जी घटना घडल्यानंतर किंवा तक्रार झाल्यानंतर आपण त्याला वाचा फोडत नाही आहेत ना त्याला दाबून टाकायचा प्रयत्न करतायत। हे प्रकरण पहिली तक्रार झाली असे आम्हाला कळाली, ही तक्रार जर उघडीत आली असती याच्यावर जर कारवाई झाली असती तर हा प्रकार घडलाच नसता। एका निष्पाप मुलीला आज या ठिकाणी म्हणजे किती भयानक परिस्थिती आहे हे आईवडिलांचं असेल त्यांच्यावरती काय प्रसंग असेल आज सांगणं देखील आपल्या शब्दामध्ये शब्द फुटत नाही आहेत। अशा घटनेचा या शाळेला देखील याच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे, आवाहन करतो आहे। जर नाही केलं तर आमच्या पद्धतीनं आम्ही याला उत्तर द्यायला तयार आहोत। काल दिनांक 18/12/2019 रोजी पोलीस स्टेशन आंबेजोगाई शहर येथे भादवी कलम 376-354 पोक्सो ॲक्ट कलम 4-6-8/12 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अटक असून आरोपी दिनांक 24/12/2019 पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी आंबेजोगाई करत असून गुन्ह्याचा तपास हा योग्य पद्धतीने कमीत कमी वेळेत पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे। गुन्हा जो आहे अल्पवयीन मुलगी आहे, त्या अल्पवयीन मुलीच्या बाबतीत 376 आणि 354 म्हणजे बलात्कार आणि विनयभंग या स्वरूपाचा हा गुन्हा आहे। आरोपी जो आहे हा श्याम दिगंबर वारकड हे शाली शिक्षक आहे। सदर आरोपीकडून हे कृत्य घडलेलं आहे। उद्या माझ्या कोणी असू शकते, आज कोणाचं नाव माहित नाही, घरची मुलगी असेल उद्या माझ्या घरची मुलगी असू शकते, कोणी याच्या घरची असू शकते, म्हणजे या ठिकाणी कोणालाही क्षमा नकोय। आणि आम्ही जी माहिती घेतली कारण आम्हाला फोन चालू होते मुंबईवरून कोरोना माहिती घेतली त्या ठिकाणी आम्ही दोन्ही बाजूने हे केलं, त्यावेळेस तुमच्या जी काही संस्था आहे प्रशासन आहे तुमच्या शाळेचं त्यांनी पूर्णपणे डिपार्टमेंटला सहकार्य केलेलं आहे। तुम्ही जा प्रकार उघडकीस आणला हे देखील आम्हाला माहिती मिळाली, आम्ही सगळं माहिती घेतली की तुम्ही महिलांची मीटिंग घेऊन त्या स्टाफची त्या मुलीला बोलून घेतलं, सगळा प्रकार उघडकीस आणला म्हणजे हे तुम्ही आई म्हणून काम केलं मुख्याध्यापिका म्हणून नव्हे, आज तुम्हाला काय वेदना होत असतील तुम्ही जे काम करतायत त्या वेदना तुम्हाला माहिती आहे ना, हे आपण संस्था चालवतोय एकत्राच्या पोटासारखी हे सगळे आपल्या लहान बाळामधून सुरू होतात, आता आपल्याच बाळावरती असा प्रयत्न आपला सहकार्य करतोय। सुनंदा धर्मपात्रे मुख्याध्यापिका फुलेश्वर विद्यालय अंबाजोगाई, ही जी आमच्या शाळेमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे, गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी आहे। आमच्या शाळेतला जो शिक्षक आहे त्याच्यावर आम्ही योग्य ती कार्यवाही करण्याचं आमच्या संस्थेने ठरवलेलं आहे आणि त्याची तयारी चालू आहे। आता पण बातमीत दिलेली सांगितली सगळ्यांना, शिक्षकांनी जे शिक्षक ज्या वेळेला वर्गात शिकवायला गेले महिला शिक्षिका त्यावेळेला या त्यांच्या निदर्शनास त्याची अत्यावस्थ म्हणजे अस्वस्थता जाणवली त्यांना, त्यामुळं तिने त्यांनी काय केलं की एक समुपदेशन आमच्या शाळेमध्ये एक शिक्षिका नेमलेली आहे त्यांच्याकडे तिला पाठवलं, त्यानंतर तिचा जो सगळा जो काही प्रकार आहे तो तिने त्यांना सांगितला, पण सांगत असताना ती त्यांना काही पूर्णपणे बोलली नाही, मग त्याच्यानंतर तिच्या आईवडिलांना तुम्ही घेऊन ये म्हणून सांगितल्यानंतर तिच्या आईवडिलांसोबतच सुद्धा तिनं काही बोलली नाही आहे, पण ज्यावेळेला घरी गेल्यानंतर तिनं आईवडिलांना म्हणजे त्या आईवडिलांनीसुद्धा तिला विश्वासात घेतलं आणि विचारलं त्यावेळेला तिनं घडलेला प्रकार सगळा आईवडिलांना सांगितलेला होता आणि त्यामुळे आम्ही त्याच्यानंतर त्यांच्या पालकांचा अर्ज आल्यानंतर आम्ही त्यांना पोलिसांची मदत घ्या असं म्हणून आम्हाला त्यांना सांगितलं होतं।
आणि त्या मुलांचं उद्बोधन करून त्यांना विश्वासात कसं घेता येईल ह्याच्यासाठीचा प्रयत्न आमचा आता पुढचा असणारच. आणि आमचे ऑलरेडी ठरलेले होते मेळावे जे आहेत ना, आमचे ठरलेले मेळावे की मुलांच्या पालकांचे मुलांच्या पालकांचे हे आता चालू आहे प्रोसिजर चालू. त्याच्यामुळं मुलांना एक दिवसाची ती हे होती आणि त्या काळात गेली.